नमस्कार आणि एमजीएम यंगिस्तानवरील खेळ विशेष या सत्रात मी विनय पांचाळ, मी ऋत्विक बारी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तर काल तिसरी मॅच झालेली आहे जी की होती सनरायझर्स हैदराबाद वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स मध्ये. तर सुपर संडे झालेला आहे, तर सुपर संडे मध्ये आपण काय काय बघितलं आहे याचा एक छोटासा रिव्ह्यू बघणार आहोत. तर ऋत्विक, कालच्या मॅच बद्दल तुला काय सांगावं वाटतं? मला वाटतं की कालची जी मॅच झाली सनरायझर्स हैदराबाद वर्सेस केकेआर, तर केकेआरने 10 रनने ती मॅच जिंकली आहे. आणि जर आपण मॅचच्या गेम स्टार्टिंग पासून बघायला गेलो तर हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जी केकेआरची ओपनिंग पार्टनरशिप होती ती खूप चांगली झाली होती की शुभमन गिल आणि नितीश राणा. नितीश राणा त्यांनी ओपनर म्हणून त्यांनी खेळला नितीश राणाला. आणि त्यानंतर जो पहिली विकेट पडली, त्यानंतर जो राहुल त्रिपाठी आला, तर मॅचचा जो टर्निंग पॉईंट जो होता तो नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीची जी 93 रनची पार्टनरशिप होती ती होती. त्यानंतर नितीश राणा खूप चांगला उत्कृष्ट खेळत होता, त्यांनी 80 रन केले. असं सगळ्यांनाच वाटत होती सेंच्युरी होऊ शकते, परंतु ती नाही झाली. बट त्यांनी 80 रन केले. आणि त्यानंतर जेव्हा मिडल ओव्हरमध्ये मॉर्गन आणि रसल हे आउट झाले, त्यानंतर दिनेश कार्तिकने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी 9 बॉलात 22 रन केले. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी चांगली फटकेबाजी केली. आणि सनरायझर्स हैदराबादकडून नबी आणि राशिद खान यांनी दोघांनी पण 2-2 विकेट घेतल्या. आणि त्यानंतर केकेआरनी हैदराबादला 178 रनांचं टार्गेट दिलं होतं. त्यानंतर जेव्हा हैदराबाद बॅटिंग करायला आली तेव्हा त्यांची सुरुवात काही अपेक्षेप्रमाणे नव्हती किंवा निराशाजनकच होती, कारण त्यांच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गेली, वॉर्नर आउट झाला. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये परत रिद्धिमान सहापण आउट झाला. परंतु त्यानंतर जेव्हा मनीष पांडे आणि जॉनी बेस्टो यांच्यात पार्टनरशिप खूप चांगली होत होती, त्या दोघांनी पण 50+ स्कोअर केले. परंतु शेवटच्या काही ओव्हरमध्ये अब्दुल समदनी खूप चांगली फटकेबाजी केली, त्यांनी 3 सिक्स वगैरे मारले. परंतु ते 10 रनांनी टार्गेट कमीच राहिलं त्यांच्यासाठी, ते पार नाही करू शकले टार्गेटला. बरोबर. आणि ते जसं रसलकडून अपेक्षा होती ती भरून निघली, इकडून वॉर्नरकडून होती ती मनीष पांडे आणि बेस्टोनी कुठेतरी भरून घेतली. तर जसं बॉलिंगमध्ये बघितलं आपण, तर जी सनरायझर्स हैदराबाद बॉलिंगसाठी ओळखली जाते, काल बॉलिंगबद्दल त्यांचं काय मत होतं? जर आपण बॉलिंगबद्दल बघायला गेलो हैदराबादच्या, तर ती चेन्नईमध्ये मॅच होती. आणि चेन्नईमध्ये मॅच असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती की थोडंसं स्पिनला मदत असतीच. त्यामुळे राशिद खान आणि मोहम्मद नबी यांची गोलंदाजी खूप चांगली होती, त्या दोघांनी पण चांगली गोलंदाजी केली. कोलकाताच्या बॅटिंगबद्दल जर आपण बघायला गेलं तर त्यांची जी पहिली विकेट गेल्यावर जे नितीश राणा राहुल त्रिपाठी खेळले तो एक मॅचचा टर्निंग पॉईंट होता कालचा. आणि त्यानंतरच जर आपण असं बघितलं तर मला असं वाटत होतं की हैदराबादची टीम जी आहे ती ऑन पेपर जसं स्ट्रॉंग वाटते, पण त्यांनी ज्या कार फॉरेन प्लेयर्स खेळले, त्यांनी केन विलियम्सला न खेळता बेस्टोला खेळलं, आणि त्यांनी मोहम्मद नबीन राशिद खान या दोघांना पण सोबत खेळलं. तसंच जर आपण केकेआर मध्ये बघितलं तर त्यांनी सुनील नरेनला न खेळता शाकिब अल हसनला खेळलं होतं. परंतु केकेआरची जी म्हणजे एक टीम प्लॅनिंग होती ती कुठेतरी नक्कीच कामी आलेली दिसते आपल्याला. बरोबर आहे. आणि ओपनिंग पेअर जर का केकेआरचं बघायला गेला तो तर युवा खेळाडू होते ते. 53 वरती फर्स्ट विकेट गेली होती त्यांची, आणि त्यानंतर सुद्धा विकेट गेली असं राहुल त्रिपाठींनी आणि राणानी मेहसूस नाही होऊ दिलं कोणालाच. आणि बोलायला गेलं त्यांच्या बॉलिंगबद्दल तर स्पिनकडं जरी हे होतं ॲडव्हान्टेज होतं, तरी सुद्धा हरभजन सिंगनी कुठेतरी एकच ओव्हर केली होती पूर्ण मॅचमध्ये, त्याच्यात सुद्धा त्यांनी 8 रन दिले होते जे की ठीक होते मोस्टली. आणि बाकीचा जो बॉलिंगचा भर होता केकेआर तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं की प्रसिद्ध कृष्णा त्यांनी खूप चांगला स्टार्ट दिला, त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये वॉर्नरला आउट केलं आणि तिथेच कुठेतरी एक प्लस पॉईंट झाला होता केकेआर साठी. कारण वॉर्नर सारखा बॅट्समन जर दुसऱ्याच ओव्हरला आउट होतो आणि ते पण 180+ टार्गेट चेस करताना, तर तो समोरच्या टीमसाठी नक्कीच एक प्लस पॉईंट असतो. आणि त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रिद्धिमान शाह सुद्धा लवकर आउट झाला. तर मला असं वाटतं की प्रसिद्ध कृष्णानी चांगली गोलंदाजी केली काल. थोडक्यात कालच्या मॅचचा प्रिव्ह्यू हा होता, ज्याच्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद निराशाजनक हार त्यांनी स्वीकारली आणि कोलकाताने नक्कीच कुठेतरी खूप मस्त परफॉर्मन्स देऊन कालचा जो विजेत्याचा टायटल होता त्यांनी तो घरी नेला. तर या होत्या कालच्या मॅचच्या गोष्टी. तर बघूयात आज जी मॅच होणार आहे पंजाब किंग्स वर्सेस राजस्थान रॉयल्स, तर या मॅचचा आपण थोडक्यात प्रिव्ह्यू आणि प्रेडिक्शन लवकरच घेऊ. तर या मॅचबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं की ही जी मॅच आहे राजस्थान वर्सेस पंजाब, ह्यात राजस्थानचा कुठेतरी एक अप्पर हँड असू शकतो मॅचमध्ये. कारण पंजाबचे जे ऑलराऊंडर्स आहेत ते थोडेसे मला असं कमी वाटतंय, कारण त्यांच्याकडे 2 ऑलराऊंडर आहे. आणि जर पंजाबची बॅटिंग बघायला गेली तर ती नक्कीच जास्त आपल्याला वरचढ दिसते, कारण क्रिस गेल, मयंक अग्रवाल, राहुल वगैरे, निकोलस पुरन आहे त्यांच्याकडे. पण जर आपण राजस्थानची बॅटिंग बघितलं तर त्यांच्याकडे एक तर यंग कॅप्टन आहे संजू सॅमसन, तो पहिल्यांदा कॅप्टन्सी करतोय. त्यासोबतच जॉर्ज बटलर हे आणि अजून त्याला बेस्टोकचे चांगली साथ मिळू शकते बॅटिंग बॉलिंग आणि ऑलराऊंडर त्याने आपण जर बघितलं तर. आणि जर बॉलिंगमध्ये बघितलं तर आपण आज राजस्थानकडे जोफ्रा आर्चर नाही आहे, तर जयदेव उनटकर, श्रेयस गोपाल यांच्यावर जास्त भर असणार आहे बॉलिंगचा. मला असं वाटतं की पंजाबच्या पेक्षा थोडीशी अप्पर हँड राजस्थानच्या मॅचमध्ये शकतो.
बरोबर आहे. आता आज रात्री साडेसात वाजता ही मॅच सुरू होणार आहे, तर या मॅचचं प्रिडिक्शन तुला काय वाटतं, कुठला संघ जिंकेल? मला असं वाटतं की ही मॅच अशी टक्कर होऊ शकते, म्हणजे टफ होऊ शकते मॅच, परंतु कुठेतरी थोडस राजस्थानचा ऍडव्हान्टेज असेल या मॅचमध्ये. बघू, एक युवा कॅप्टन जो नुकताच नियुक्त झालाय संजू सॅमसंग, तो जिंकतोय. कारण की दिल्ली कॅपिटल्स आपण बघितलं तर कुठेतरी ऋषभ पंतनी ती बाजी मारली होती, बघू संजू सॅमसंग परत मारू शकतो का नाही. तर याच मॅचचा रिव्ह्यू म्हणजे जे की आपण उद्या घेणार आहोत, त्यासाठी पाहत राहा एमजीएम यंगिस्तान न्यूज. धन्यवाद.